त्यांच्याकडे पाहायला भेटली. मग आज पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या संघामध्ये खेळताना समीर पाडीत कशा प्रकारे खेळ करतील. बाबापेचं पहिलं षटक, हा चेंडू सुरेख फटका, जबरदस्त टायमिंग, पावर प्ले होतो आणि इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय. यावेळी चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं, स्क्वेअर ऑफ दी विकेट, गॉन सिक्स रन. आणि आपल्या डाबाला सुरुवात करताना इथे षटका ठोकलाय, अकाउंट ओपन होत आहे. तर षटकाराने आपल्या स्वतःच्या डाबाला सुरुवात करतो. मैदानावरती ही त्याची ओळख आहे, सातत्याने तो खेळ देखील त्याच्याकडनं नेहमीच पाहायला भेटला. कोलबा टप्प्याचा चेंडू, सुरेख फटका लॉंग ऑफच्या दिशेनं, तिथे मात्र खूप चांगलं क्षेत्रक्षण पाहायला भेटलं. जोपर्यंत चेंडू फील्ड करून फेक केला जाईल तोपर्यंत आपण पाहतो इथे सिंगल. एकूण धावसंख्या धाव फळकावरती लागली होती 8 धावा. पावरप्लेचं पहिलं षटक आपण पाहतो. गोलंदाज इथे विनोद कालन आपण पाहतो, एक अतिशय चांगले गोलंदाज, बऱ्याचशा वर्ष क्रिकेटला दिलेत आणि अनुभव बघा किती या, तर बऱ्याच वर्ष क्रिकेटला दिले आणि सातत्याने विकेट टिकवलाय. हा चेंडू सुरेख होता दत्ता टाकूसाठी. यावीस मात्र दत्ता टाकूच्या बॅट मधना ब्रँडेड स्ट्रोक, चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीलाईनच्या वरनं सीमा पार षटकार. थँक्यू डीसी. यावेळी आपण पाहतोय जबरदस्त फटका होता, लॉंग ऑफच्या वरनं चेंडूला जसा आला तसं उत्तर देताना फेकून दिला लॉंग ऑफच्या वरनं, जबरदस्त फटका. हा चेंडू मिड विकेटला, ही दत्ता डोकूची ओळख आहे आणि यावेळी चेंडू फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्रीलाईनच्या वरनं. अजून एक ब्रँडेड स्ट्रोक, 6 धावा. बघा इथे सरळ बॅट्समॅनच्या समोर निश्चित बाईक आणि कार्स उभ्या आहेत. बाईकवाल्यांना विनंती करेल आपण आपल्या बाईक थोड्या कासा काही करायच्या आहेत, ज्याच्या वरती फोर व्हीलर, बघा फोर व्हीलर आपण विभीषण मात्र जायचं तिथे. बघ फॉर्च्युनर गाडी कोणाची, मी विनंती करेल गाडी मालकाला की आपण आपली गाडी थोडी हलवायची आहे. ज्याच्या वरती सूर्याची किरण पडून प्रवर्तित होत आहेत आणि तिथनं आमच्या खेळाडूंना खूप त्रास होत आहे. एका बाजूनं प्रति अल्ला चढवला विनोद कालनवरती आणि इथे समीरनं षटकार ठोकल्यानंतर दत्ता ठाकूरच्या बॅटमध्ये दोन षटकार आल्यात. दत्ता ठाकूरची ओळख आहे ताबडतोब फलंदाजी आणि अनेकशे क्रिकेटचे मैदान दत्तानं गाजवले आहेत. आता आज पुन्हा एकदा तोच खेळ मैदानावरती सादर केलाय. सुरुवातीला पहिला चेंडूवरती एक धाबेनं खातं गोल केलं आणि जशी स्ट्राईक त्यांच्या खात्यामध्ये आली तसं मात्र दोन मोठे षटकार पाहायला भेटल्यात. हा चेंडू यावेळी स्वतः मोठा फटक्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक जस्ट करतात. इथे मात्र जेल टिपलं जाईल मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मध्ये फलंदाज बाद दत्ता ठाकूर बॅक टू द पव्हिलियन. तर निश्चित इथे दत्ता ठाकूरनं ताबडतोब खेळ केली. मी सांगितलं की दत्ता ठाकूरचं वैशिष्ट्य आहे ताबडतोब खेळ, मात्र स्वतःचं अस्तित्व त्याला टिकावताना नाही आहे जास्त काळ. कारण दत्तानं दोन षटकं दाखवले, एकूण चार चेंडूंचा खेळ केला आणि तब्बल 13 धावीचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय. पहिलं षटक कम्प्लीट होतं, पहिल्या षटकामध्ये विनोद कालननं खूप मागडी गोलंदाजी केली आणि धावांची लयलूट करताना इथे तब्बल 20 धावा त्याने खर्च केल्यात तर एक विकेट देखील प्राप्त केल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला, एकूण धावसंख्या 20 रन, लॉस ऑफ वन विकेट. सेकंड ओव्हर गोलंदाज तयार तेजस, दुसरं षटक आपल्याला पाहायला भेटेल. निश्चित इथे गोलंदाजी माध्यमातून तेजसचा वापर केलाय. तर गोलंदाज तेजस मोठे आपण पाहतो मैदानावरती येतो. दुसरं पापापर्यंत षटक, स्ट्राईक एंडवरती फलंदाज श्रवण. हा चेंडू खूप चांगला होता, मिड विकेटच्या दिशेनं येतोय
जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत इथे सिंगलन कातकुल केले फलंदाज श्रवण एकूण धाव संख्या आपण पाहतो मैदानावरती धावपळकाबाबतीत पाहायला भेटते 21 रन सोनरपाडा टीम खूप फॉर्म मध्ये कारण काल आपण पाहिलं मकर संक्रांत चषक जी संपन्न झाली आणि तिथे चॅम्पियन संघ ठरला तर अमोल पाटील बेस्ट बॅट्समन म्हणून अमोल पाटीलला तिथे बाईक देऊन सन्मानित केलं खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील पाहायला भेटला मात्र यावेळी स्ट्रायकर बाबतीत समीर पाटील कॅप्टन ऑफ द टीम संघाचे कॅप्टन आहेत निश्चित खूप चांगला खेळ काल देखील आम्हाला पाहायला भेटला मात्र आज ती सुरुवात देखील त्यानं केली एक षटका देखील दाखवला मैदानावरती एकूण धावसंख्या आपण पाहतो आत्ता मात्र 21 लॉस ऑफ 1 विकेट कम बॅक करण्याचा प्रयत्न केला तेजस्वीने इथे मैदानावरती कारण पहिल्या ओव्हरमध्ये विनोद कालेने धावांची लयलूट केली मात्र या ओव्हरमध्ये इथे कम बॅक करण्याचा प्रयत्न दाखवलाय आणि आत्तापर्यंत आपण पाहतोय एकूण धावसंख्या पाहायला भेटते ती 21 दुपारचं सत्र 12:06 झाली आहेत आणि रगरगत्या उणामध्ये हा मॅच मैदानावरती हा चेंडू सुरेख स्ट्रोक यावीस ऑन साइड लेग चपत झाल्यात आणि चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरनं चेंडू सीमापार षटकार ठाणे या जिल्ह्यात कल्याण तालुक्यात नाव गाजत या चषकात ठाणे या जिल्ह्यात कल्याण तालुक्यात नाव गाजत या चषकात चंदूषट चषक ठेवलाय यो कोणिया गावात चंदूषट चषक ठेवलाय यो कोणिया गावात जबरदस्त संगीत या स्पर्धेचं टायटल सॉंग वाजवलं जाते कारण 14 वर्षामध्ये या स्पर्धेनं पदार्पण केलं 14 वर्ष गवगवीत यश या स्पर्धेनं मिळवलं याचं सर्व श्रेय जाईल श्री गणेश क्रिकेट संघ कोणी आणि त्यांचे सर्व आयोजक मग मुकेश भोईर असतील मनोज ठोंबरे असतील विकी ठोंबरे असतील आकाश ठोंबरे असतील संदीप ठोंबरे असतील विभीषण म्हात्रे असतील अरुण ठोंबरे असतील सुखदेव ठोंबरे असतील तसेच बरेचसे आयोजक अमर पाहतो श्री गणेश क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडू म्हटलं तरी वावगट आणि सर्वांची इथे मेहनत आणि त्यांच्याचमुळे आज ही स्पर्धा बहुचर्चित झाली जगभरामध्ये विकेट नंबर 2 मैदानातून बाहेर समीर पाटील बॅक टू द पवेलियन स्पर्धा यशस्वी होण्यासाठी बऱ्याच जणांचा इथे हातभार लागला कारण ज्या तुम्ही पहिला आणि दुसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफ्या पाहता ज्या चमचमणाऱ्या ट्रॉफ्या आमच्या व्यासपीठासमोर आहेत त्या ट्रॉफ्या आम्हाला उपलब्ध करून दिल्या कैलासवासी गोविंद बुटा गायकवाड यांच्या स्मरणार्थ श्री दीपक शेठ गोविंद गायकवाड यांच्याकडनं आम्हाला पहिला आणि दुसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफ्या इथे उपलब्ध झाल्यात तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफ्या देखील आम्हाला उपलब्ध करून दिल्यात हा चेंडू सुरेख होता इथे मात्र शॉर्टलेगच्या रिजन मध्ये चांगलं शतक्षण पाहायला भेटलंय डाट चेंडूची समाप्ती इथे मात्र पाहायला भेटतीय तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफ्या आम्हाला उपलब्ध करून दिल्यात सन्मान्य श्री गणेश दीपकराव शिंदे यांच्याकडनं आम्हाला त्या उपलब्ध झाल्यात श्री जरमरी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर गणेशजी दीपकराव शिंदे यांच्याकडनं त्या ट्रॉफ्या उपलब्ध झाल्यात आणि मॅन ऑफ द सिरीज ची ट्रॉफी व बाईक आम्हाला उपलब्ध पुरस्कृत करून दिली इथे सन्मान्य श्री शांताराम लक्ष्मण ठोंबरे यांच्याकडनं मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी व बाईक आम्हाला उपलब्ध करून दिले तसे उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकच्या ट्रॉफ्या आम्हाला उपलब्ध करून दिल्या कैलासवासी बालाराम कसूर ठोंबरे यांच्या स्मरणार्थ कुमारी राशी संदीप ठोंबरे यांच्याकडून तसेच 40+ ट्रॉफ्या देखील इथे यावेळी मात्र आपण पाहतोय डॉट चेंडूची समाप्ती सेकंड ओव्हर कम्प्लीट एकूण धावसंख्या पाहायला भेटते धापडकाबती 27 लॉस ऑफ 2 विकेट 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होत आहे तर 40+ ट्रॉफी आम्हाला उपलब्ध करून दिल्यात बघा कारण 40+ देखील 8 संघ तुम्हाला पाहायला भेटले ग्रामीण 4 ओपन 4 ग्रामीण भागातून आपण पाहतोय वाडेगड टीम पुढे सरकली आहे तर आपण पाहतो ग्रामीण संघ 4 होते त्यांच्यातनं वाडेगड संघ पुढे सरकला काल मेगा फायनलमध्ये तर ओपनच्या माध्यमातून ऋषी इलेव्हन काटे टीम मेगा फायनलमध्ये पोहोचली आहे तर त्यांच्या ट्रॉफ्या आम्हाला उपलब्ध करून दिल्यात कैलासवासी दुंदा कसूर ठोंबरे यांच्या स्मरणार्थ श्री मच्छिंद्र दुंदा ठोंबरे यांच्याकडे आम्हाला त्या ट्रॉफ्या आल्यात आणि मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफ्या इथे आकर्षित ट्रॉफ्या तुम्ही पाहू शकता मॅन ऑफ द मॅचसाठी
कारण ज्या ट्रॉफ्या आपण पाहतो उपलब्ध आम्हाला करून दिल्यात त्या ट्रॉफ्या आपण पाहतो इथे आम्हाला उपलब्ध करून दिल्या. आमच्या सर्वांचे लाडके सन्माननीय एनडीशेट पाटील यांच्याकडनं आम्हाला त्या ट्रॉफ्या उपलब्ध झाल्यात. एनडीशेट पाटील त्याचं नाव आहे, ते क्रिकेट प्रेमी म्हटलं तरी बावकट नाही आहे. क्रिकेटची खूप त्यांना आवड आहे पहिल्यापासून आणि आज देखील आपण पाहतोय ते आमच्या व्यासपीठावरती उपस्थित देखील आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो आहे. तर निश्चित आपण पाहतो आम्हाला बाईक, तीन बाईक इथे उपलब्ध करून दिल्यात समाजसेवक शांताराम शेठ ठोंबरे यांच्याकडनं. तसेच एक बाईक आपण पाहतो किशन कथोरे साहेब आमदार आणि तसेच सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय सुभाष गणू भोईर यांच्याकडनं एक बाईक. एकूण तीन बाईक या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहता, कारण या स्पर्धेचं वैशिष्ट्य, या स्पर्धेचं वैशिष्ट्य नेहमीच आपण पाहिलं, तीन तीन बाईक या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिला. तर निश्चित या ठिकाणी आपण पाहतो यावर्षी मॅन ऑफ द सिरीज साठी एक बाईक आहे आणि दोन बाईक आमच्या प्रेक्षकांसाठी आहेत. तर बघूया मॅच कडे. हा चेंडू खूप चांगला होता, यावेळी चेंडू लांगांच्या दिशेला, चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द रोप फॉर रन. चौकार आलाय फलंदाज अमर ठाकूरच्या बॅट मधून. आईबा झेल साठी देखील आमचे शेठ एनडी पाटील यांच्याकडनं पारितोषिक, 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि तसेच आपण पाहतो इथे मुकेश ठोंबरे असतील, तसेच मुकेश ठोंबरे आणि जीवन मुकेश भोईर आणि जीवन ठोंबरे यांच्याकडनं ती एक टी शर्ट देखील असेल आईबा झेल साठी. तर या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज एकूण धावसंख्या आपण पाहिली तर चौकाराच्या मदतीनं 31 धावा. तर निश्चित इथं मॅच क्रमांक आपण पाहतो 14 मैदानावरती सूर्य 2 ताकदवर टीम मध्ये आपण पाहतो. निश्चित सोनरपडा विपक्ष आजदे ही मॅच तुम्ही एन्जॉय करता, याच्यानंतरचा मॅच असेल मोठागाव विपक्ष घेसर. चला दोन्ही टीम आपण सज्ज व्हायचं आहेत, कारण लगेच पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर आम्ही टॉस करू. हा चेंडू अमर साठी खूप चांगला कट केलाय, तेवढंच चांगलं शतक त्या ठिकाणी पाहायला भेटलं. आता जोपर्यंत चेंडू फील्ड करून फेक केली जाईल तोपर्यंत अमरकडे एक अवधी होता धाव घेण्याचा आणि धावाच्या मदतीने एकूण सर्व धावसंख्या 32 रन. अमर ग्रामीण क्रिकेटचा बाहुबली तुम्ही मैदानावरती पाहता, ज्या अमरच्या बॅटमधनं मोठमोठे षटका तुम्हाला नेहमीच पाहायला भेटले. क्रिकेटचे अनेकशी मैदानं अमरनं गाजवलीत. तरी सुद्धा आपण पाहतोय आज बरेचशा मानवरांच्या व्यासपीठावर आहेत, म्हणजे आज आपण पाहतोय अग्रिकोळी समाजातील आमचे गायक आज इथे ठिकाणी येतील. थोड्याच वेळानंतर अग्रिकोळी समाजाची शान आमचे गायक आज अग्रिकोळी समाजातील येतील आणि त्यांचं देखील आम्ही इथे स्वागत करू. थोड्याच पर्यंत त्यांचं देखील आगमन होईल. यावेळीच आपण पाहतोय सुरेख फटका ऑनसाईट शपथ झाले तरी चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कक्षाला मानवंदना देताना चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर चौकार. सागरी फिरतीची दौलत न्यारी पार मसली हाय तू सोन्यावाणी बेभान फिरमाच्या लाटेवरी संगे येशील का तू मंगलेदारी फिरू इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी फिरू इश्काची. थँक यू डीजे. यावेळी चौकार येतो एकूण धावसंख्या पुढे सरकताना टोटल स्कोर 36 रन लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदा तैयार. हा चेंडू सुरेख होता खोलबट टप्प्याचा, इथे मात्र सरळ खेळून करतोय लॉंग ऑफ लॉंगांच्या मध्ये, मात्र तिथे क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑफच्या दिशेला. सुरेख जेल टिपलाय, इथनं विकेट गमवावी लागती आहे फलंदाज बाद. यावेळी तिसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर. श्रवण बॅक टू द पवेलियन. एक जबरदस्त स्पर्धा तुम्हाला पाहायला भेटते क्रिकेटचा दिव्यदीप्यमान सोहळा, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. निश्चित आमचे आयोजक खूप मेहनत घेत आहेत, बघा निश्चित आज तापता उन्हामध्ये देखील ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करतात. हर्ष ठोंबरे देखील असतील निश्चित आज बघा ते स्वयंसेवकाची भूमिका देखील निभवत आहेत, म्हणजे प्रत्येक क्षेत्र त्यांचं निश्चित तुम्ही पाहता, कर्ज पंचाच्या भूमिकामध्ये देखील तुम्ही त्यांना पाहिलात. हा चेंडू इथे मात्र आपण पाहतो पडल्यानंतर थोडासा टेकअप झाला
अम्मट ठाकूर स्ट्राइकरने बत्ती होते आहेत. ग्रामीण क्रिकेटचा बाहुबली कारण सर्वात लांब पल्ल्याचे षटकार नेहमी याच्या बॅटमध्ये आम्हाला पाहायला भेटले आहेत. मात्र आज इथे त्याचा बॅट थोडासा शांत आहे मैदानामध्ये. कारण आतापर्यंत चंडू खेळले त्याने 3 आणि 1 चौका त्याने दाखवले आहेत. 3 चेंडूमध्ये 5 धावेचं योगदान आपल्या टीमला दिलं आहे. एकूण टीमची धावसंख्या 3 बाद 36 धावा. दुपारच्या कडक उन्हामध्ये हा मॅच देखील खूप रंगतदार असेल. अमर ठाकूर साडीचा चेंडू, इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षक कोणतेच नव्हते त्या ठिकाणी. आता खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटलं. तर इथे धावसंख्या पुढे सरकेल. एकूण धावसंख्या 37 रन. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. आणि अमोलचं मी कौतुक करेल कारण अमोलनं इथे धावा खर्च केले तब्बल 10 आणि 1 विकेट प्राप्त करताना इथे 3 त्यानं फेकलाय. तर एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावपळकाबाबतीत 3 बाद 37 धावा. तर चला नेक्स्ट मॅच साठी यायचे दोन्ही कॅप्टन. मुंडेगाव टीमचे कॅप्टन, गेसर टीमचे कॅप्टन, दोन्ही कॅप्टनला विनंती करेल की आपण लगेचच यावं. सबके दिल पे छाया है, धरती अंबर सारा समंदर दिखता उसका साया है. फनकार है वो, दमदार है वो, अरे छूकर न देखो अंगार है वो. कहता है हर कोई सारे संभाले पे ठाकुर. तर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय एकूण धावसंख्या, धावपळकाबाबतीत लागली गेली ती आपण पाहतोय ते 37 रन. तर गोलंदाज केशव कालन आमचे मित्र या ठिकाणी आपण पाहतोय की गोलंदाजच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. मग इथे जुनी डोंबिवली टीमच्या कॅप्टनना किंवा एखादा प्रतिनिधी कोणी आला असेल तर त्यांना विनंती करेल की आपण आपला ड्रेस कोड घेऊन जायचंय. तर आपण यायचं, एखादा प्रतिनिधी कोणी आला असेल. पहिला चेंडू लपकतोय अमर ठाकूरचा ब्रँडेड स्ट्रोक. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग 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 बिग वेब आउट ऑफ द पार्क. 6 रन. गरी कीर्तीची दौलत न्यारी पर मसली हाय तू सोन्या वाणी. वैभव बिरमा चला देवरी संगे शील का तू मिले दारी. थँक यू टीसी. जबरदस्त बॅटिंग इथे पाहायला भेटेल कारण मी ज्या खेळाडूबद्दल चर्चा करत होतो सर्वात लांब पल्ल्याचे षटकार इथे पाहायला भेटतात. निश्चित इथे आपण पाहतोय एक जबरदस्त ताकदवर फलंदाज. नेहमीच मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये येतात कारण एम एस धोनीच्या बॅटमध्ये देखील सर्वात लांब पल्ल्याचे षटकार आपल्याला पाहायला भेटायचे. क्रिस गेल आणि एम एस धोनी ज्यांच्या बॅटमधनं आत्तापर्यंत 132 मीटरचा षटकार निश्चित पाहायला भेटला. त्याच्यानंतर 143 मीटरचा षटकार ऑस्ट्रेलियन टीमचा ब्रेटली ज्याच्या बॅटमध्ये आला आणि 158 मीटरचा षटकार पाकिस्तानचा शाहिद अफ्रिदी. हा चेंडू पडल्यानंतर आता डीप राहिला. गुड लेनवरती चेंडू होता, इथे मात्र चेंडू पडल्यानंतर डीप राहिला आणि फलंदाजाला बीट करून जातोय. यावेळेस डॉट चेंडूची समाप्ती. एकूण धावसंख्या 43 रन. निश्चित इथे आपण पाहतोय गोलंदाज केशव कालन तुम्हाला पाहायला भेटतात. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर केशवनं कमबॅक केला मैदानावरती. आत्मविश्वास आणि गोलंदाजी त्याला करावी लागेल. पुल्लेंचा चेंडू, इथे मात्र चूक केली आणि यावेळी जेल ड्रॉप झालाय. चेंडू जाईल 1 बाउन्स इन टू द फॅन्स बोबोरन. आत्ता मात्र खूप मोठी चूक तिथे पाहायला भेटती. एका वाघाची शिकार झाली असती. जो खेळाडू इथे मात्र आपला बॅटनं खूप काही झटका चौका दाखवतोय तो फलंदाज इथे बाद करण्याची संधी होती. एक सुरेख जेल होता. कॅचेस विन द मॅचेस आम्ही नेहमीच सांगत असतो. मग इथे जेल ड्रॉप झालाय आणि चेंडू बांडरांच्या बाहेर चौकार.
हा चेंडू कोलबट टप्प्याचा खुसूर एक फटका इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू एक्स्ट्रा कवरच्या दिशेला येतोय. जोपर्यंत इथं फील्ड केली जाईल तोपर्यंत मात्र दोन धाबा एकूण धाब संख्या धावपळकावरती लागती येते 49. 49 धाबा आपण पाहतो. एक जबरदस्त बॅटिंग एका बाजूने पाहायला भेटली. अमन ठाकूरला भेटलेले जीवनदान किती मागात पडेल या अस्थिर टीमला की मात्र अमर ठाकूर आपला इथे मात्र एक चांगला खेळ दाखवेल मैदानावरती कारण भेटलेल्या जीवनदानाचा तो कितपत फायदा उचलेल. हा चेंडू प्रेशर दबाव आणि इथे मात्र आपण पाहतोय हा चेंडू जातोय ऑफ स्टंपच्या बाहेर. याचबरोबर अर्धशतक कम्प्लीट होत आहे सोनरपडा टीमचं. 50 धावा धावगती लागल्यात. चौथं षटक मार्गस्थ असताना सोनरपडा टीमचं गोलंदाज तयार. या ठिकाणी पुन्हा एकदा हा चेंडू सुरेख होता. या वीस चेंडू जाईल मिडविकेटच्या दिशेला. शतक्षक वेगाने येत आहेत. तिथं मात्र चांगलं शतक्षण पाहायला भेटलंय. धावसंख्या आपण पाहतो इथे सिंगल आणि एकूण धावसंख्या 51. 51 धाबा. दुपारचं सत्र आपण पाहतोय. दुपारच्या कडक उन्हामध्ये बरेचसे प्रेक्षक देखील या मॅचचा एन्जॉय करतात. बरेचसे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक एन्जॉय करतात. त्यांचं देखील स्वागत करेल. तर मॅच बघा बिग फाईट आहे मैदानावरती. तर एका बाजूला आजदे टीम आहे त्याला फाईट करतोय सोनारपाडा टीम. तर निश्चित आपण पाहतोय आपल्या अग्रिकोळी समाजाची शान अर्थात आमच्या सर्वांचे आपल्या सर्वांचे लाडके गायक या ठिकाणी उपस्थित होत आहेत ज्यांच्या माध्यमातून मराठी संगीत नेहमीच आपण ऐकली. एकविरायचं संगीत असेल, साईबाबांचं संगीत असेल, अनेक सुपर डुपर हिट संगीत ज्यांच्या गोडमुखातून आपण ऐकत असतो ते आमचे गायक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम, स्वागत करूया आपण सर्व गायकांचं. तर इथे धावचीची संधी आहे. संधी देखील गमावली. बघा इथे का जबरदस्त रनिंग गुड द विकेट. दोघांमध्ये तालमेल खूप चांगला होता. आणि षटक क्रमांक आपण पाहतो इथे चार षटक समाप्त होतात. चार षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाव संख्या आपल्याला पाहायला भेटते ती 54. तर चला इथे आपण आमंत्रित करूया पुन्हा एकदा घेसर टीमचे कॅप्टन आहे तिकडे उपस्थित होत आहेत. मी मोठ्या टीमच्या कॅप्टनला विनंती करेल आपण टॉससाठी यावं. तर निश्चित आपण पाहतो निलेश मात्रे देखील येत आहेत. काल देखील खूप चांगला खेळ निलेश मात्रेकडे पाहायला भेटला आहे. आज पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या ग्रामीण संघातून खेळताना पाहायला भेटतील. काल 40+ ओपन मधून खेळत होते समीर पाटील आणि ते. तर आज इथे त्यांना पुन्हा एकदा पाहायला भेटेल. आणि ते आपण पाहतो आपल्या सर्वांच्या अग्रिकोळी समाजाचे शान आपले गायक या ठिकाणी येत आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करू. मोस्ट वेलकम, स्वागत आहे तुमचं. कारण इथे आपण पाहतो एक मोठी स्पर्धा सुरू आहे. आणि आज स्वर्गीय चंदुशेठ ठोंबरे स्मृती चषकातला चौथा दिवस चौथं पर्व देखील सुरू आहे. आणि इथे बऱ्याचशा संख्येनं प्रेक्षक वर्ग इथे आपण येत आहे. तसेच तर बघा इथे आपण पाहतो सर्वांचे लाडके सुपर डुपर हिट संगीत गायक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादूस या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करूया ज्यांच्या माध्यमातून मराठीचा गोड आवाज. तसेच आपण पाहतो मराठीचा गोड आवाज आमचे परिवेश माळी देखील इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करत आहे. मोस्ट वेलकम. आणि फटाक्यांच्या आतिषबाजीनं इथे स्वागत केलं जात आहे आपल्या आगरीकोळी समाजाची शान. तसेच आशिष माते साहेब देखील इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करू. मोस्ट वेलकम साहेब, तुमचं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. सुपर डुपर हिट मराठी संगीत नेहमी त्यांच्या मुखातून आपण ऐकलंय. आज या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं आम्ही पुन्हा एकदा स्वर्गीय चंदुशेठ ठोंबरे स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत करतोय. साहेबांच्या माहितीनुसार मॅच मैदानावरती आपण पाहतोय दोन ताकदवर टीम मध्ये पाहायला भेटतोय. एका बाजूला तुम्ही पाहता आज दे टीम आहे जी डोंबिवलीमध्ये एक नामवंत टीम आहे आणि त्याला फाईट करतोय इथे गावदेवी सोनारपाडा टीम जी आपण पाहतो डोंबिवलीमधली एक सर्वात ताकदवर टीम म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहत असतो. फटाक्यांच्या आतिषबाजीनं इथे आमच्या गायकांचं स्वागत केलं जात आहे. तर निश्चित आपण पाहतोय त्या आमच्या गायकांचं सर्वांचं स्वागत इथे फटाक्यांच्या आतिषबाजीनं केलं जाते. ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि ही आपली भारतीय परंपरा. परंपरेनुसार अतिथी देव भव आलेल्या पाहुण्यांचं आपण सहर्ष स्वागत करत आहे. मोस्ट वेलकम, पुन्हा एकदा स्वागत असेल. तर बघूया मॅचकडे. चार षटकांचा खेळ समाप्त झालाय. एकूण धाव संख्या 54. हा चेंडू हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एम एस धोनी स्टाईलला. मात्र इथे अजून एक जेल सोडलाय बुगडी माझी सांडली ग
निश्चित इथे जेल सांडलाय. एकूण धावसंख्या आपण पाहणार 56 रन. अमर ठाकूरला दोन जीवनदान भेटल्यात. ग्रामीण क्रिकेटचा बाहुबली, कारण सर्वात लांब पल्ल्याचे षटकार त्याच्या बॅटमध्ये नेहमी पाहायला भेटतात. कारण मागच्या वर्षी मांडलीच्या मैदानावरती 7 बॉल 7 षटकार ठोकत त्याने एक विक्रम आपल्या नावावरती नोंदवला. त्या अमर ठाकूरला यावेळी 2 जीवनदान. फुल्लींचा चेंडू, ताकदीचा वापर येईल चेंडू. आपण पाहतो मिडविकेटच्या दिशेला जोपर्यंत तिथे फील्ड केली जाईल तोपर्यंत वेगानं चित्त्याच्या चपलाईनं या 2 धाबा कंप्लीट झाल्या. आणि या 2 धाबेच्या मदतीनं एकूण धाबसंख्या 58. चित्त्याच्या चपळाईनं आपण पाहतो धावसंख्या कंप्लीट केल्या. कारण चित्त एक असा प्राणी आहे जो ताशी 110 किलोमीटर वेगानं धावणारा प्राणी आणि त्याच वेगानं इथे दोघांमध्ये खूप चांगला तालमेल पाहायला भेटला. आणि यावेळीस आपण पाहतोय 58 धाबा धाबकती लागल्यात. एक चांगलं टार्गेट सेट केलं मैदानावरती गावदेव सोनारपाडा टीमनं. हा चेंडू आणि ज्या शॉट बद्दल आम्ही चर्चा करत होतोय तो सर्वात लांब पल्ल्याचा स्क्वेअर ऑफ द विकेट, लॉंग 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 बिग वेब, दॅट्स अट इट, आउट ऑफ द पार्क 6 रन. थँक्यू डीजे. काय जबरदस्त संगीत, कारण आज आमचे संगीतकार या ठिकाणी उपस्थित झाल्यात त्यांच्या मनोरंजनासाठी. ते मात्र बघा बॅटिंग देखील खूप चांगली पाहायला भेटली. एकवीरा आमची आई, एकवीरा आमची आई, शिवाजी आमचा राणा, काय मातीला फुसतो अगरी कोळी आमचा बाणा. एकूण धावसंख्या बाल, नवीन बाल द्यायचे ते आपण. तर निश्चित इथे आपण पाहतो षटकाराच्या मदतीने एकूण धावसंख्या 64 रन, 64 धाबा इथे पाहायला भेटतात धावपळकाबती. जबरदस्त बॅटिंग, ज्या अमर ठाकूरला जीवनदान दिलं त्या जीवनदानाचा फायदा उचलताना अमरच्या बॅटमधनं सर्वात लांब पल्ल्याचा षटकार इथे पाहायला भेटलाय. कारण मी सांगितलं सर्वात लांब पल्ल्याचा षटकार पाकिस्तानच्या शाहिद अफ्रिदी 158 मीटरचा षटकार त्याच्या बॅटमधनं आला होता. त्याच्या अगोदर ऑस्ट्रेलियन टीमचा ब्रेटली त्याच्या बॅटमधनं निश्चित 143 मीटरचा षटकार, आणि त्याच्या अगोदर MS धोनी आणि क्रिस गेल 132 मीटरचा षटकार. तर इथे अमर ठाकूरच्या बॅटमध्ये देखील 150 मीटरचा षटकार आम्ही पाहिला. यावेळी चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेला, तिथे चांगलं शतक्षण पाहायला भेटेल. दुसऱ्या धाबेसाठी धावतायत आणि इथे बॅकअप होत नाहीये, ओव्हर थ्रो पाहायला भेटलाय. जोपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल, कारण क्रिकेटमध्ये एक एक धाव किती महत्वाची असते आणि एक एक धाबेला मात्र इथे महत्व द्यावं लागतंय. एकूण धावसंख्या धावपळकाबती लागते ती 66 रन, 66 धाबा, एक चांगलं टार्गेट सेट झालंय. बघा निश्चित आपण पाहतोय मैदानावरती एक चांगलं टार्गेट झालं. गबा तुमचं टार्गेट 60 पेक्षा जास्त होईल तेव्हा निश्चित एक चांगलं टार्गेट मांडलं जात आहे. हा चेंडू यावीस ओव्हर पिच होता आणि फेकून दिलाय लॉंगांच्या वरनं. यस इज दॅट, दॅट इज अ मॅसिव लॉंग 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 बिग वेब, आउट ऑफ द पार्क 6 रन. पाच षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर इथे धावसंख्या तर इथे आपण पाहतोय धावसंख्या आपण पाहतो 5 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना गावदेवी सोनारपाडा टीमनं 72 धाबा ठोकले. 73 धाबेचं भले मोठं आव्हान मैदानावरती असेल येणाऱ्या मॅच मध्ये आज दे टीम समोर. तर याचपूर्वी आपण आमंत्रित करूया मडगाव टीमचे कॅप्टन आणि गेसर टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तर आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया जिथे आमच्या समवेत जोडले जातील आपल्या मराठीचे अग्री समाजाचे आमचे अग्रिकोळी समाजाचे गायक दादूस यांना आपण आमंत्रित करूया टॉस साठी. तर निश्चित इथे टॉस देखील केला जातोय पुढच्या मॅचचा, जो मॅच तुम्हाला पाहायला भेटेल एडुटने विपक्ष मोडगाव, असा बिग पार्ट मॅच असेल.
सॉरी घेसर सॉरी आणि घेसर विपक्ष मोठा गाव ही मॅच मैदानावरती आत टॉस देखील इथे केला जातोय. तर टॉस तर इथे टॉस आपण नंतर घेणार आहोत. तर त्यात दाबीचं लक्ष असेल आपण मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा आमंत्रित करूया राहुल भोर यांना. हॅलो यस डीजे 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 मानेश 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 शिंगाला माता नवरा जयला गो शिंगाला माता नवरा जयला गो न्यूटी मांडवन गो मांडवन गो मांडवन ऊर्या मारी ना न्यूटी मांडवन गो मांडवन गो मांडवन ऊर्या मारी थँक्यू चंदी सर थँक्यू योगेश मडवी. तर मॅच खूप महत्त्वाच्या पर्यंत पाहायला भेटलेला सोनार पाठा विपक्ष आपण मॅच बघतो असते अध्ये संघासाठी मध्ये शुभेच्छा येत येत आहेत विकी शेलार अशा माध्यमातून शुभेच्छा येत आहेत अध्ये टीमसाठी एक मोठी धावसंख्या येते मध्ये चेस करायची आहे. काल नक्कीच सोनारपाडा टीमने चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला. मकर संक्रांत नक्कीच ट्रॉफीमध्ये आज इथं चंद्रशेखर ट्रॉफीमध्ये आवर्जून नक्कीच उतरला आहे. रवुंड मेकीने श्रीधर मात्रेचा माता पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं आहे. वेलकम टू ग्राउंड श्रीधर मात्रे स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. अले अले आक्रमण चेंडू टेट जाईल छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना चार रन. आल्या आल्या आक्रमण कारण की आपण बघतो धावसंख्या एक मोठी चेस करायची आहे. 73 चा टार्गेट आहे आणि पहिल्याच बॉलवरती श्रीधर मात्रेचा मात्र इथनं स्वागत केलाय चौकाराने. कारण का इथनं आपण बघतोय अमोल आणि त्याच्यानंतर दर्शन असे दोन खेळाडू आहेत. शेवटपर्यंत खेळले तर नक्कीच इथं मात्र विजयाचं स्वप्न बघता बघू शकतील. धावसंख्येची लांबी संधी आहे आणि इथनं गरज होती का प्रश्नचिन्ह. चल बघितलं की दोघांमध्ये ताळमेल नव्हता चुकीचा कॉल आणि इथनं अॅक्युरेट फेक येते ऑन द स्टंप आणि धावसंख्येच्या माध्यमातून पहिला खेळाडू बाद गोल्डन डकचा शिकार झाला आहे मैदानाच्या आतमध्ये. दर्शन खान बॅक टू द पवेलियन. त्या बातने की जा आपल्यासोबत आज खूप चांगले चांगले व्यक्तिमत्व ज्यांचा आपण आवाज आज डीजेच्या माध्यमातून ऐकतोय ज्यांनी ज्यांनी मात्र या महाराष्ट्राला चांगले चांगले संगीत दिले त्यांना की आपल्यासोबत जॉईंट होते आपल्यासोबत नक्की जॉईंट होत आहेत. कारण का आवाज होता परमेश माईचा मान मन नक्कीच इडुडण्याची का चांगले असं नक्कीच या दरम्यान आपण बघतोय गायक आहेत. त्याच्यानंतर चेतन पाटील देखील आपल्यासोबत जॉईंट आहेत. दादूज देखील आपल्यासोबत आता मध्ये जॉईंट आहेत आणि आशिष मात्रे देखील आपल्यासोबत आता मध्ये जॉईंट आहेत. फटका चांगला आहे बॅक टू द बॉलर बुलंदी पावर चेंडू टेट जाईल सीमा पार चार धावा. क्या बात आहे चांगलं संगीत आणि आता मात्र बघतो आपण इतना का बॅटिंग केली जाते
मान्यवर मात्र खूप मोठ्या संख्येने आपल्या सोबत जॉईंट आहेत. नक्कीच आपले अग्रिकोळी समाजाचे जेने चांगले चांगले संगीत या महाराष्ट्राला दिले, चांगले चांगले संगीत नक्कीच आपल्या समाजामध्ये आपण ऐकतो. तेच आपल्या समाजाच्या मध्ये चार सुपर डुपर हिट नक्कीच आपण बघतो. गायक आज आपल्या सोबत आहेत, त्यांचं देखील चंदूच्या ट्रॉफीमध्ये स्वागत आहे. नक्कीच आलेल्या सर्व मान्यवरांचं यशमध्येच्या माध्यमातून हार्दिक सरसे स्वागत. सामना खूप महत्वाचा आहे, दोन टीम मध्ये सुरुवातीला संघर्ष आपल्याला पार पाहिजे. डीप मध्ये जर इनफील्ड मध्ये चांगलं क्षेत्रक्षण झालं आहे, तोपर्यंत इथनं मात्र एक धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र एक निघते पुढे धावा पालकावरती इथं येतील. या दरम्यान नऊ धावा एकेरी अंकामध्ये बनवायचे असताना 70 टार्गेट आहे. मॅच खूप महत्वाचा आहे. आज कल्याण डोंबरीच्या संघ नक्कीच आमने सामने 12 येतील, त्यांच्यापैकी आपल्याला आज मात्र चांगला प्रकारचा खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पहिली मॅच झाली मैदानाच्या गारील विपक्ष एडुटने, मॅच जिंकली एडुटने संघाने. त्याच्यानंतर मॅच झाली आदर्श पडले विपक्ष शील, आता मॅच जिंकली आदर्श नक्कीच पडले टीमने. त्याच्यानंतर मॅच झाली नवापाडा विपक्ष, त्यानंतर माऊली 11 वडवली, मॅच जिंकली वडवली टीमने. चौथी मॅच बागपूरला जाऊन स्पार्काचा फटका चांगला आहे, चुकीचं क्षेत्रक्षण. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. चिडू थेट जाईल धर्मवीन डिगे साहेबांच्या कक्षाकडे, सीमा पार 4 रन. चार धावा अजून येतील स्पार्काटचा दर्जेदार फटका. आता मात्र ऑफ्रायचा फटका आहे, चेंडू डीप मध्ये जातोय, स्लीपर कव्हरला बीट करून सीमा पार. जनच्या नावाने मात्र आपण बघतो ही स्पर्धा बरवली गेली आहे. स्वर्गीय चेंडूचे टोमरे यांच्या कक्षाकडे 4 रन. मास्तर नक्की चांगल्या प्रकारचं आपण संगीत आता ड्रोनच्या माध्यमातून बघा मात्र ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमच्या नक्कीच छोटू आहेत ऑफिशियल, आपण बघतोय दरम्यान ग्लोबल टेनिस क्रिकेटचे, त्यांच्या माध्यमातून ड्रोनच्या माध्यमातून नक्कीच माझ्या स्पर्धा मात्र पाहायला भेटेल. नवीन नवीन संकल्पना, कारण का GTC म्हटलं की नक्कीच नवीन नवीन संकल्पना त्यांच्या माध्यमातून असतात. 100% कमिटमेंट याची क्लिअरिटी तुम्हाला प्रत्येक बॉलची नक्कीच अपडेट त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटेल. किती बॉलवरती किती धावा आल्या, किती रन झाले, किती मॅचेस झाला, किती विकेट, किती नक्कीच लेग बिफोर, किती LBW, किती नक्कीच ट्रिपलाची, किती धावची, या सगळ्या गोष्टींचे नक्कीच तुम्हाला मात्र अपडेट सुरेख पाहायला भेटते आमच्या ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. समीकरणात मात्र बघतो आपण इथनं अजूनही या दरम्यान 56 धावा बनवायचे आहेत. टार्गेट मात्र होतं या दरम्यान 73 मॅच खूप महत्वाचे आहे. दोन टीम मध्ये नक्कीच सुरू असलेला सामना इथं पाहायला भेटतोय. एका बाजूने अजदे संघ तर दुसऱ्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये सोनारपाडा संघ आता मात्र इथं संघर्ष करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये अक्षयच्या धावा ठोकल्या आहेत 17 आणि आता मात्र बघतो अजून इथनं तब्बल धावांची गरज आहे. 24 बॉल मध्ये 56 धावेची गरज आहे तरार क्रिकेटचा. अरे देसा मात्र बघा हा चेंडू स्विंगांना मिस, चेंडू मात्र शॉर्ट आउटमॅनला येतोय. अमर टाकोच्या माध्यमातून डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, तोपर्यंत एक चिकी सिंगल इथं मात्र कम्प्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र एकने जाते पुढे. धावा धावा पलकावरती आता मात्र इथं येतील. या दरम्यान 18 धावा धावा पलकावरती त्यात बनवायचे असताना 73 टार्गेट आहे. मॅच खूप महत्वाचा आहे, दोन टीममध्ये सुरू असलेला हा संघर्ष आपल्याला पाहायला भेटतोय. तसेच आमचे नक्की जवळचे मित्र राज गेसरच यांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात गेसर टीमला. राज आपले देखील स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. इथं मात्र बघतो आपण गोलंदाज या ओव्हरमध्ये सेकंड सकल पाबंदीचा षटक असणार आहे. लेफ्ट आर्म आहेत मात्र स्विंगांना मिस, कारण काय आपण तो रिदूचा नक्की षटक आहे. रिदूने मात्र आपल्या केलं नक्कीच या वर्षाची सुरुवात खूप चांगली केली. 2018 नक्की सुरुवात खूप चांगली झाली होती, कारण नक्कीच वसारच्या मैदानावरती बाईकिंग आयोजित स्पर्धेमध्ये पहिलाच षटक फेकत असताना नक्कीच क्रिकेट सीझनचा तिथे मात्र मिडियम षटक फेकला होता तोच रितेश पाटील. बाकूडला जाऊन माता वेट अँड वॉच क्रिकेट शिवरच्या मामला बॅटचा बेस केला आहे. लामणकर ज्याला म्हटलं जाईल आउटफील्ड पास आहे. चेंडू मात्र आता दामदाने चेंडू मध्ये टेट येतोय आमच्या मुख्य व्यासपीठा समोर. चेंडू सीमा पार नजाकत बरा देख ना भगवा चौकार. का फटका होता बघा. वट अँड वॉच क्रिकेट थांबले, चेंडूची गती बघितली, चेंडू कसा पडतोय, कुठे येतोय, कसा पिचिंग झाला आणि त्याच मोमेंटला
बॅटचा मात्र पेस होत असताना क्लास बॅटिंग. आता मात्र बघा इथनं पंचांकडे यावेळेस मध्ये बघतायत ना, पण जरा सांगतो की हा चेंडू माझा स्वेअर आहे, मात्र हा चेंडू स्वेअर नसेल, स्विंग अँड मिस. कारण का बघतो आपण फिरकीचा गोलंदाज आहे आणि आपल्या जादूई गोलंदाजामध्ये आपल्या बोटामध्ये असलेली जादू इथं मध्ये दाखवली जाते. आता बॅट्समनला चारोकाने चित होत असताना चांगल्या प्रकारची इथनं आपल्याला गोलंदाजी मात्र पाहायला भेटतीये. आता मध्ये समोर खेळत की जा की आडवा आहे, चतुर्षक आहे, तिथं ठाकूर लारा तिकडे होते. तोपर्यंत या दरम्यान आपण बघतो ईस मात्र एक सुटी धाव घेतली जाईल. अनिल वैद्य नक्कीचा देखील आमच्यासोबत मात्र जॉईंट होता, ते देखील एक चांगला असा आपण सिंगर नक्कीच आहे. आपल्या जर समाजाचे बघतो आपण खूप मोठ्या संख्येने आज अग्रिकोळी समाजाच्या मात्र गायक आपल्यासोबत जॉईंट आहे. त्यांच्या माध्यमातून बघू शकाल आपण महाराष्ट्राला एक वर्ग एक सुपर डुपर हिट आपण संगीतांच्या माध्यमातून ऐकला आहे. आता मात्र खूप आधी लवकर खेळतात, याचं नाव आहे क्रिकेट. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्याच्या नंतर काय कमबॅक होता रितेश पाटीलने अक्षरशः मात्र मॅचमध्ये पुन्हा एकदा वापसी दिसून आपल्या संघाच्या माध्यमातून. कारण का ही गोलंदाजी जर बघितली आपण या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त धावा आपण बघतो या दरम्यान इथं आल्या आहेत. आम्हाला नक्कीच माहिती देतील आमचे गुणसंघ लेखक. 6 धावा येतात कारण का पहिल्या ओव्हरमध्ये एकूण आपण बघितलं तर 17 धावा आल्याच्या नंतर या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा, याचं नाव आहे क्रिकेट. पहिल्या ओव्हरमध्ये झालेला कमबॅक नक्कीच आपल्याला पाहायला भेटला. माझाच रणनीती बघा किती वेगळी आहे, कारण का अमर ठाकूर जो परिषटक फेकणारा अमर ठाकूर आता मध्ये तिसरा षटक फेकण्यासाठी सज्ज झाला आहे. गेम प्लॅन नक्कीच आता मात्र वेगळी पाहायला भेटते सोनापेडा संघाच्या माध्यमातून या मॅचमध्ये. तर याच दरम्यान व्यासपीठावरती आपण पाहतो आमचे कौसागावचे सन्माननीय रुपेश शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्यांचे आपण स्वागत करूया. मी लक्ष्मण ठोंबरे यांना विनंती करतो की आपण त्यांचा शुभ सन्मान करावं. सन्माननीय रुपेश शेठ पाटील आमच्या कौसागावच्या या ठिकाणी उपस्थित झाल्यात, त्यांचा शुभ सन्मान इथे केलं जात आहे. आपण पाहतो आमचे सन्माननीय लक्ष्मण ठोंबरे यांच्या शुभाचे धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा देऊन इथे त्यांना शुभ सन्मानित केलं जात आहे. व्यासपीठावरती रुपेश शेठ पाटील यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केलं जात आहे. तसेच संदीप शेठ मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील इथे स्वागत केलं जाईल. तर मी भाऊ टोंबरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभाचे त्यांचा शुभ सन्मान करावा. संदीप शेठ मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचं शुभ सन्मान केला जातोय. भाऊ टोंबरेचे शुभाचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा देऊन इथे त्यांचं शुभ सन्मान केलं जात आहे. तर या स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्य पाहायला भेटलं, खूप चांगली संकल्पना घेऊन ही स्पर्धा नेहमीच तुमच्या भेटीला आली. यावर्षी आपण पाहतोय अजून एक नवीन संकल्पना या स्पर्धेमध्ये पाहायला भेटते. तर मी पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गाचं स्वागत करेल. तसेच धर्मवीर आनंद दिघे, स्मृती चषकाचे प्रमुख शिल्पकार राजेश भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पवन जाधव, रुपेश जाधव विनंती करेल की आपण व्यासपीठापती यावं. आता समीकरण मध्ये बघतो आपण अजून इथं 50 धावीची. हर हर चंदू सर थोडासा एक धावी दे. हॅलो हॅलो थोडासा शार्प करा ना. हॅलो हॅलो यस थँक्यू सो मच. इथं 17 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 17 बॉलमध्ये अजूनही बघतो आपण इथं 49 धावा अमर. डेड बॉल क्या माते अमर ठाकूर शादामधून चेंडू मात्र निसटतोय. बाहुबली म्हणून नक्कीच मात्र परिचित आहे खेळाडू अमर ठाकूर. तिसऱ्या ओव्हरमध्ये संघर्ष आता मात्र मोठा झाला आहे आजच्या संघाला. धावा खूप साऱ्या बनवाच्या आहेत. आता मात्र इथं तिलक नंतर दिलशाची आठवण करून देणारा दिल स्कूप आपल्याला पाहायला भेटतोय. चांगल्या प्रकारची बॅटिंग चेंडू वन मस फरार शिवसेना चौकार. थँक्यू सो मच दादू साहेब. पण गोड आवाज ऐकला माझा आज आपल्यासोबत दादूस देखील मात्र जॉईंट आहेत. यांच्या माध्यमातून यांचं नक्कीच जेवढा आपण कौतुक करावं तेवढा नक्कीच कमी आहे. आपल्या नक्कीच अग्रिक समाजाचं जेव्हा मात्र लग्न सरी असते यांच्या माध्यमातून आपण बघू शकाल. चांगले चांगले नक्कीच आपण ऑर्केस्ट्रा असो नक्कीच मात्र दुसरे कुठले कार्यक्रम असो यांच्या माध्यमातून नक्कीच कव्हर केले जात आहेत आणि ते सर्वच आपल्यासोबत जॉईंट आहेत. अमर ठाकूरवरती इथं बघा किती हल्ला केला जातोय. फक्त
फक्त चुनूला दिशा दिली, एक नजाकत, एक देखना आपल्याला अजून एक फटका पाहायला भेटतोय. चुनू थेट जाईल सीमा पार चार धावा. धावा एकूण आपण इथं बघतो आता, मात्र या दरम्यान येत आहेत 32 धावा. धावा पलकावरती अजूनही इथं 41 धावेची गरज आहे. मॅच अजूनही बाकी आहे, सामना अजूनही शिल्लक आहे. कारण का मी अगोदरच म्हटलं, अजदे संघ सुद्धा शेवटपर्यंत संघर्ष करेल. शेवटपर्यंत जर संघर्ष असा सुरू राहिला तर मॅच मात्र प्रेक्षकांना खूप चांगल्या प्रकारचे इथं पाहायला भेटेल. आजचा हा चौथा दिवस बघतोय स्पर्धेचा. दुपारचा क्लायमेट आहे, गरम वातावरणामध्ये या रगरगत्या उन्हामध्ये सुरू असलेला आपण सामना बघतोय. या दोन टीममध्ये आता मध्ये संघर्ष पाहायला भेटतोय. एका बाजूने सोनारपाडा संघ, जिने पहिल्या इनिंगमध्ये चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला, तर दुसऱ्या बाजूने अजदे संघ सेकंड इनिंगमध्ये इथं मात्र संघर्ष करतोय. या मॅचमध्ये 73 आम्हाला बनवायचे आहेत, मात्र आम्ही संघर्ष करू. विजय मिळो ना मिळो, मात्र आम्ही संघर्ष नक्कीच आहोत या मॅच मध्ये असं दाखवून दिलं जातोय. सोनापुरा टीमला बाग टू बाग दोन बरोबर दोन चौकार इथं येतात. आज बॅट्समन स्ट्रायकला आहेत इथं अमोल काळांच्या बॅट मधून खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग ओव्हर द विकेटने. अमर ठाकूरच्या माध्यमातून बघतो आपण इथं मात्र आक्रमण केला जातोय. आक्रमण सुरूच आहे, आक्रमण आणि आक्रमण. अमर ठाकूरवरती प्रतिहल्ला इथं सरळ जातो. बाग टू बाग तिसऱ्या बॉलवरती हा तिसरा चौकार. अजून 37 ना बनवायचे आहेत. बॅक टू बॅक तीन बॉल वरती तीन चौकार. प्रमुख गोलंदाजावरती हल्ला, ज्याचा प्रमुख शस्त्र आहे त्यालाच मात्र आता इथं टार्गेट केलं जातोय. रिवश माध्यमातून आता मात्र मैदानाच्या चारी बाजूने बॅटिंग होणार आहे. कारण का अमरचं मात्र इथनं स्वागत केलं चौकाराने, त्याच्या नंतर आता मात्र इथनं कसलं मात्र थांबतोय. कारण का इथनं माहिती अमोल कालनला माझी बॅटिंग खूप महत्वाची आहे आणि इथनं पूर्णपणे हात धुवून जातले मात्र घेतले जात आहेत. बाग टू बाग 14 बॉल वरती हा चौथा चौकार. का बॅटिंग गेली जाते, माझ्याकडे प्रत्येकी फटका आहे, दिल स्कूप आहे. त्याच्यानंतर स्विच आर्ट नक्की स्विचच्या माध्यमातून रिवर्स माध्यमातून आता मात्र फटका आपण बघतोय. टायमिंग बरोबर नव्हतं, तोपर्यंत एक धाव अजून इथं मिळतीय. आता नक्कीच सुटकेच्या श्वास मध्ये सोडला असेल. बॅक टू बॅक आपण बघतो, या दरम्यान चार बॉलवरती चार चौकार आले होते. 73 आपण बघतो टार्गेट आहे आणि धावा आतापर्यंत होत आहेत. या दरम्यान आमच्या नक्कीच बनुसुद्धा मला माहिती देतील. 41 41 धावा आतापर्यंत होत आहेत, म्हणजे एकूण 3 षटक संपले आहेत. आपण पहिला ओव्हर बघितला श्रीधर मात्रेचा, श्रीधरने आपलं 17 धावा खर्च केला. श्रीधरच्या बघतो रिद्धूने मात्र खूप चांगल्या प्रकारचा कंपॅक केला, फक्त 6 धावा खर्च केला. आणि पुन्हा एकदा अमर ठाकूरला टार्गेट केलं, अमर ठाकूरने तब्बल 18 धावा खर्च केला. म्हणजे समीकरण आता शिल्लक आहे येणाऱ्या 12 चेंडू आणि 32 धावेची गरज आहे या मॅचमध्ये. आजचा चौथा दिवस आपण बघतोय, 16 जानेवारी 2019 आपण पर्व नक्कीच एन्जॉय करतोय. चौथं वर्ष या स्पर्धेचं आपल्याला पाहायला भेटतोय. देखणी अशी स्पर्धा, कारण का स्पर्धेबद्दल आपण जेवढे मात्र चर्चा करू तेवढं मात्र कमी आहे. कारण का 170 रुपयाचा आपल्या नक्कीच कुपन फाडायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रेक्षकांना दोन लकी ड्रॉच्या माध्यमातून बाईक असतील आणि त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला आकर्षक असे नक्कीच बक्षीसुद्धा दिले जातील. अशा नक्कीच आपण बघतोय नियोजन नक्कीच आपल्याला मात्र पद्धत पाहायला भेटते. नियोजन आणि मॅनेजमेंट खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर फ्री बघू शकाल आपण, विनामूल्य जे तिथे मात्र कुपन आहे, तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे द्यायचे नाहीयेत. तिथे जाऊन फक्त आपल्या नावाची नोंदणी करायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच एक सोन्याचं लॉकेट आणि त्याच्यानंतर आकर्षक असा स्मार्टफोन देखील दिला जाईल. कारण का प्रत्येक वर्ष आपण ही संकल्पना बघतोय. त्याच्यानंतर मात्र शेवटच्या दिवशी म्हणजे 18 तारखेला आपण आवर्जून इथं यायचं आहे. कारण का व्हेज आणि नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था तुम्हाला माझ्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला भेटेल. किती देख ना बघा आयोजन आहे, कुठलीच गोष्ट कमी नसते या स्पर्धेमध्ये. तुम्हाला प्रत्येकी गोष्ट पाहायला भेटेल. प्रेक्षकांसाठी आपण बघू शकाल मात्र मैदानाच्या चारी बाजूला मात्र स्टँड आहेत. एक आपण स्टँड बघतोय दरम्यान ज्यांच्या नावाने स्पर्धा आहे. किरण शेठ टोंबऱ्यांचे पिताश्री चंदू शेठ रणगीचे कसू टोंबऱ्यांच्या माध्यमातून कक्ष बनवले गेला आहे. त्याच्यानंतर आपण बघतो डी के साहेबांचे कक्ष आपण बघतोय. अनंत डी के साहेबांचा कक्ष समोर आहे. त्याच्यानंतर हिंदू दसमार बाळासाहेब ठाकरे यांचं नक्कीच कक्ष आपण बघतो बरोबर आपल्या व्यासपीठासमोर. त्याच्यानंतर भारतातला नक्कीच एकमव राजा मात्र होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराजांचा, माझ्या राजांचा कक्ष तुम्हाला मात्र पाहायला भेटेल. दरम्यान आमच्या दरम्यान या दरम्यान उजव्या हाताला, त्याच्यानंतर आमच्या चंदूच्या नक्कीच चंदू सर तिकडे आहेत. त्यांच्या माध्यमाने डीजे कक्ष आहे, आमचं मुख्य व्यासपीठ आहे. त्याच्या बाजूला आपण बघतो महिलांसाठी एक आकर्षक असं
बघतो एका मात्र कक्ष बनवले कारण का तिथे मात्र ती सुरक्षित जागा आहे, आरक्षण नक्कीच मात्र तिथे असणार आहे, तिथे फक्त आमच्या महिला भगिनी बसतील, एक मुख्य व्यासपीठ आहे, त्याच्यानंतर आमचं आसमलोचन कक्ष असे मात्र बघा पूर्णपणे मॅनेजमेंट किती चांगली आहे. समोर दोन स्क्रीन आहेत आणि स्क्रीन समोर आहे शिवसेनाचा नक्कीच मदती निशाणी, आपण बघतो धनुष्य बाण आहे तिथे तुम्हाला मध्ये स्क्रीनवरती पाहायला भेटेल. युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला स्पर्धा घर बसल्या पाहायला भेटेल. ग्लोबल टेनिस क्रिकेट ही स्पर्धा मध्ये कव्हर करतोय आणि देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज तुम्हाला मध्ये पाहायला भेटेल या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया मास्ककडे, मास्क खूप महत्वाचे आहे. आज दे मी नाम सोनार पाडा, येणारे 12 चेंडू 32 जावेची गरज. 6 बॉल 6 धावा फक्त खर्च केला होता तोच मात्र रिद्धू पुन्हा येत आहे तो रितेश पाटील गोलंदाजी फेकण्यासाठी. समीकरण आता मध्ये शिल्लक आपण बघतो, इथनं येणारे चेंडू शिल्लक आहेत बघतो आपण, इथनं 11 चेंडू शिल्लक आहेत आणि येणारे 11 बॉल मध्ये इथनं 31 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. मॅच कोण जिंकणार माहिती नाहीये, मात्र मॅच खूप चांगली होणार हे मात्र आम्हाला नक्कीच ठाऊक आहे, कारण का दोन्ही संघ एकाच विभागातील आहेत, एकाच ताकदीचे आहेत, म्हणजे मॅच चांगली इथनं रंगतदार आपल्याला पाहायला भेटेल. मात्र रिदेशला टार्गेट करणं सोपं नसेल आहे, फिरकीचा गोलंदाज आहे, स्विंग त्याच्याकडे वेग आहे, लेग कटर ऑफ कटर चेंज ऑफ फेस गती मिश्रण असे मात्र प्रत्येकी बॉल फेकण्यासाठी हा गोलंदाज जाणला जातो रिदेश पाटील. रिपनाम ओवर द विकेट. आता मात्र मी अगोदरच म्हटलं या गोलंदाजाला टार्गेट करणं एवढी इझिली सोपं नसेल. ज्या गोलंदाजाने पहिल्या स्पेलमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या तोच रिदेश पाटील सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा चाप सोडतोय मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि बनवायच्या आहेत 31 धावा या मॅच मध्ये. 10 चेंडू 31 धावा मॅच अजूनही बाकी आहे, मॅच अजूनही संपली नाही, कारण का दोन्ही संघांसाठी मॅच खुली आहे, मॅच पूर्णपणे ओपन आहे. मात्र प्रयत्न जो करेल तो मात्र इथनं विजयाचा झेंडा नक्कीच गाडणार आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आपण बघतो स्विंग अन मिस, जागेवर न खेळण्याचा प्रयत्न, शपथ झाले अनसाईडला मारण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू आणि बाटचा अजिबात संपर्क येत नाहीये. प्रत्येकी डॉट चेंडू इथं मध्ये संघर्ष वाढवेल, प्रत्येकी डॉट चेंडू इथं मध्ये दबाव वाढवेल मैदानाच्या आतमध्ये आज जे टीम वरती, कारण का स्ट्राईक एंडला बघतो आता मात्र इथं फलंदाज आतापर्यंत चेंडू मध्ये जास्त डॉट खेळतोय. करण मात्र करणी काय करायला पाहिजे, करणे मात्र सिंगल डबल नि मात्र डाऊन इथं घेऊन स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं, मात्र इथनं स्ट्राईक मात्र रोटेट होत नाहीये, कारण का गोलंदाजी आपल्याला खूप चांगल्या प्रकारची पाहायला भेटतीये. 31 धावेची गरज आहे, काहीतरी मात्र चर्चा सुरू आहे. दत्त ठाकूर आणि अमर ठाकूर मध्ये मात्र चर्चा मात्र काहीतरी आपल्याला पाहायला भेटली. लेफ्ट आर्म शेप आउट झालेत आणि आता मात्र बघतो आपण इथनं धावचीच्या माध्यमातून, आता मात्र माफ करा एष्टीची खेळाडू मात्र इथनं बाद झाला आहे फलंदाज बाद. घरी घरी आ बात आहे, थँक्यू सो मच चंदू सर. म्हणजे देवाची देणं असते प्रत्येकाला, कारण का परमेश्वराचा आवाज जो मात्र ऐकेल त्याला नक्कीच डायबिटीज होऊ शकेल, देव नक्कीच वडिलांचा गोड आवाज आहे. आशिष मात्रे असतील, आमचे दादूद असतील, चेतन पाटील असतील, त्याच्यानंतर आमचे दरम्यान या दरम्यान बघा आता मध्ये दिलस्कू फटका चांगला आहे, फटका मात्र इथं जातो डीप मध्ये खूप वेगाने, खेळाडू प्रयत्न करतील फक्त प्रेक्षक म्हणून, चेंडू मात्र आहा करता आता मध्ये जाईल सीमा पार 4 रन. चंदू सरांना माहिती आहे कोणत्या टायमाला कोणतं संगीत, कारण का आपण आता कधीपासून आपण बघितलं परमेश माईचा आवाज बघितला, त्याच्यानंतर आता दादूचा आपण आवाज देखील बघितला, चेतन पाटीलचा हा गोड आवाज सुपर डुपर इट नक्कीच आपण आहात होता नक्कीच संगीत ऐकलं. आता पुन्हा एकदा आशिष मात्रेंचा एक चांगलं संगीत येईलच, कारण का चंदू सरांच्या माध्यमातून सर्वात मोठी भारतात नक्कीच नंबर 1 स्पर्धा कव्हर केलं त्याच्या नक्कीच त्या स्पर्धेमध्ये हाच नक्कीच तुम्हाला मात्र साऊंड ऐकायला मिळेल. आणि आज मात्र पुन्हा एकदा बघतो आपण मानाशी सन्मानाची मलंगड विभागातील सर्वात मोठी आणि देखणी स्पर्धा या दरम्यान आपण वाटते एन्जॉय करतोय स्वर्गीय चंदू शेड्ड ठोंबरे या नक्कीच स्पर्धेचं आयोजन. 27 धावेची अजून एक गरज, 27 बनवायचे आहेत 6 बॉल
सहा चेंडू 27 धावा। आता मी पुढची जी नक्कीच नाणेफेकी आहे ती खेळपट्टीवरती केली जाणार आहे, याची पण दखल घ्यावी कारण का आमच्यासोबत सर्वच आता मात्र आपण बघतोय आपल्या अग्रिकोई समाजाचे सर्व मात्र आपण बघतोय सुपर डिपर हिट नक्कीच गायक आमच्यासोबत जॉईंट आहेत, दरम्यान आम्ही त्यांचं देखील त्यांचं आम्ही ओपनिंग घेणारच आहोत, त्यांच्या नक्कीच माध्यमातून आपण एखादा नक्कीच गाणं दुखा नक्कीच आपण ऐकणार आहोत। दादू साहेब आमचे नक्कीच आशिष म्हात्रे आहेत, परमेश माय आहेत, नक्कीच चेतन पाटील देखील आहेत, हे सर्व आमच्यासोबत जॉईंट आहेत, मात्र आपण त्यांच्या माध्यमातून नक्कीच नाणेफेकी करणार आहोत। वेळ आपण कमी का, 6-0 27 धावा बनवायचे शेवटचं अंतिम षटक, गोलंदाज न्यू मॅन इन कदाचित समीर पाटील येऊ शकतील, यस तेच होतोय। त्याच्यानंतर आपण बघतोय दरम्यान चांगला असं व्यक्तिमत्व शिवसेनेचे अनमान शहान आपल्यासोबत नक्की जॉईंट होत आहेत, कल्याण तालुकाप्रमुख एकनाथ मामा पाटील बोपूरचे आमच्यासोबत जॉईंट झाले आहेत, देखील आपल्या देखील नक्कीच त्याच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे। शिवसेना नक्कीच खूप मोठं नाव आहे, कल्याण तालुका नक्कीच प्रमुख आपण बघतोय, एकनाथ मामा पाटील मानप्रम बोपर श्यामचे नक्कीच मान्यवर शुभ आगमन झालं आहे, आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे। 6-27 गोलंदाज शेवटचा अंतिम षटक, समीर पाटील लेफ्ट आर्म राऊंड विकेटने जातील, पहिलाच बॉल आहे बॅक टू द बॉलर, फटका चांगला आहे, क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका ज्याला म्हटलं जातं बॅक टू द बॉलर, पहिल्या बॉलवरती 4 धावा। मॅच मात्र अजूनही बाकी आहे कारण का बघतो आपण येणारे 5 चेंडू आणि 23 धावा, संघर्ष सुरू आहे, मॅच अजूनही सोडली नाहीये मैदानाच्या मध्ये अजदे क्रिकेट संघाने, चेंडू डावा स्टिक वरती होता मात्र या दरम्यान बघतो आपण लाईन पूर्णपणे मिस करतात, आज बॅट्समन पहिल्या बॉलवरती चौकात आला असं वाटलं की नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकेल, मात्र लगेचच समीर पाटीलने काल मात्र हा मैदान गाजवला शहरी विभागातून नक्कीच 40+ मधून याच खेळाडूंमध्ये चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला, संघ बागफुटला असताना चांगली बॅटिंग केली आणि आता मात्र ग्रामीण मधून आपल्या टीमसाठी संघर्ष करतायत समीर पाटील। 4 बॉल मध्ये 23 बनवायचे आहेत, लेग बिफोरची अपील, सर्व का ठीक ठाक होत, मात्र आमचे प्रमुख पंचांचा बोट जातो आकाशाकडे, अल बी डब्ल्यू गाडू बाद आमच्या नक्कीच गुन्हा सांगायला की कार्तिक किरण कुठं असेल तर आपण लवकरात लवकर यावं, दीपेश मिथुन भुईर करण कुंदन जर आपण कुठं असाल तर आपण लवकरात लवकर यायचं आहे, गुन्हा संख्या लेखक म्हणून आमच्यासोबत आपण जॉईंट व्हायचं आहे, ऑफिशियल गुन्हा संख्या लेखक आहेत। आता मात्र इथं बघतो आपण मॅच थोडीशी मात्र यावेळेस आपल्याला वन साईड नक्कीच होईल की काय, दरम्यान अजून एक खेळाडू मात्र इथनं बाद होत असताना कारण का आपण बघतोय चुका इथं मैदानाच्या धावशूटच्या माध्यमातून, आता बघतो आपण विनोद काळन नक्कीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे तिथे बघतो आम्हाला नगरसेवक आहेत आणि आज आपल्या टीमसाठी संघर्ष करत होते, तर थोडीशी मात्र आपची नक्कीच औपचारिकता बाकी आहे, थोडीशी नक्कीच वन साईड मॅच आता मात्र इथनं आपल्याला पाहायला भेटते, मात्र मान्यवर देखील आपल्यासोबत जॉईंट आहेत, त्यांचं देखील आपण सन्मान करणार आणि टॉससाठी सज्ज राहायचं आहे, गावदेवी गेसर आणि गावदेवी मोठा गाव, चला समीरजी थोडासा आता आपण वेळ कमी घ्यावं प्लीज, जास्त आपण विलंब करू नका, सहकार्य करावं, लेफ्ट आर्म आता मात्र बघतो इतना फटका आकाशात आहे उंच तेवढाच उंचाने तिथं मात्र झेल स्वीकारला जातोय, खेळाडू मात्र बाद होत असताना अजून एक, यस चंदू सर मात्र इतना कंप्लीट झाली आहे, सामना मात्र संपला आहे, लक्ष नक्की जमसे देखील नव्हतं, त्याच्यानंतर सरांचं देखील नसलं लक्ष नव्हतं, क्षमा असू द्या कारण का आमचा नक्कीच डीजे सुरू असतानाच आपण बघतोय, दरम्यान
शून्य मत फेकून घेतला। तर चला आपण लाईनअप करावी, सोनारपाडा टीम आपण लाईनअप करायची। समीर दादा लाईनअप आपल्याला करावं लागेल, सेकंड करावं लागेल, त्याच्यानंतर अर्धे संघ आपण लाईनअप करावी। लाईनअप करून आपण हस्तांतरण करायचं आहे, सेकंड करायचं आहे, हँडशेक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण मैदान सोडायचं। यस योगेशजी मंडवी, तर टॉस इथे केला जाईल। आपण मान्यवर आमंत्रित करूया की आपण टॉससाठी खेळपट्टीमध्ये जाऊया। तर इथे दोन्ही टीमचे कॅप्टन देखील जात आहेत। चला दोन्ही टीमचे कॅप्टन देखील यायचं आहे, आपण प्लेयर देखील आपण जायचं, दोन्ही टीमचे प्लेयर देखील आपण जायचं आहे। तर निश्चित मी आमच्या विनोद दादा कालेन यांना देखील विनंती करेल। आपण व्यासपीठापती विराजमान व्हावं, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत, त्यांना विनंती करेल आपण ना व्यासपीठापती विराजमान व्हावं। तर चला इथे मडगाव टीमचे कॅप्टन आणि घेसर टीमचे कॅप्टन आपण आपले खेळाडू घेऊन खेळपट्टीमध्ये यायचं आहे। तर इथे आपल्या आगरी समाजाची शान आपले गायक या ठिकाणी येतील आणि त्यांच्या शुभाचे नाणेबिकी केली जाईल। विकी ठोंबरे कुठं असाल तर आपण वाकलांना संघाशी संपर्क साधावा लगेचच, अजिबात वेळ नाही घेता। लाईनअप आपल्याला तिकडे करायचे आहे, टॉस मात्र तिकडे होणार आहे। यस संडी हॅलो, चला दोन्ही टीम आपण यायचंय खेळपट्टीवरती। तर इथे टॉस केला जातो, आपण दोन्ही टीमला आमंत्रित करूया की टॉससाठी आपण खेळपट्टीवरती आप आपल्या अग्री समाजाची शान आपल्या अग्री गायक अग्रिकोळी गायक आपल्या समवेत आहेत आणि त्यांच्या शुभाचे या मॅचची नाणेबेकी केली जाईल।